नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण हा बेसिक्स एकदम टू डिजिटचा एक ॲडिशनचा एक आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत. हा एक गेम आहे, खूप छान गेम आहे. आणि हा गेम आपण ना रिॲक्ट मध्ये कसा बनवायचा आणि काय करायचं, त्याच्यामध्ये कसं आपण याचा वापर करून कसं कंपोनंट काय आहे, तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू देत होतो, तर त्यावेळेस मला इंटरव्ह्युअरनी हा एक प्रोजेक्ट बनवायचा सांगितला होता. तर ठीक आहे, तर पाहूया हा प्रोजेक्ट वर्क कसं आहे काय. तर हा सिम्पली एक ॲडिशनचा आहे, म्हणजे की आपल्यापाशी 3 लिव्ज आहेत आणि समजा आपण जर ती लिव्ज गमावल्या तर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असे पण कंडिशन टाकलेली आहे की 100 पुढे जे ॲडिशन असतात ते जाता का म्हणे, कारण की आपलं लिमिटेड राहील. आणि इथे पहा आहे टाइम स्टॅम्प जो काय आहे त्याच्या अकॉर्डिंग आपलं वाढत चाललेलं आहे. जे मी आता रिलोड केलं तर आपल्यापाशी 3 आहेत. चला तर गेम बेसिकली हा असा आहे, फक्त त्याच्यामध्ये एक ऍडिशन करायचं, बाकी काय नाही. फक्त आणि जितकं फास्ट होईल मेन मोटर मध्ये आता जसं आपण इथं पहा आपले जेवढे करेक्ट आले तिथे स्कोर आपला बरोबर वाढला. हा आता मी समजा चुकीचं हे करतो तर आपली एक लिव कमी झाली, ठीक आहे. आणि तसं समजा अजून एकदा तर हे काय झालं, ऍड न्यू, म्हणजे पूर्ण गेम एंड होतो. तर हा आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर चला मग वेळ वाया नाही घालता सुरू करूया. त्याआधी जर तुम्ही युट्यूबवरती नवीन असाल चॅनलवरती माझ्या, तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर आता आपल्याला एक नवीन रिॲक्ट ॲप क्रिएट करायचं ना, तर आपण काय करणार, npx क्रिएट रिॲक्ट डॅश ॲप, ठीक आहे. आणि आता मी काय केले पहा, इथे ना मी आधीच ॲडिशनचं गेम म्हणून एक फोल्डर बनवलेला आहे. आता मला काय करायचं, तेच फोल्डर माझ्या ॲपला नाव यायला, त्यासाठी मी काय इथं टाईप केलं डॉट. आणि आता डॉट करून आपण फक्त काय करायचं, एंटर करायचं. तर हे जे npx आहे, आपण ज्यावेळेस नोड इन्स्टॉल केलं होतं तर त्यावेळेस हे ऍटोमॅटिकली npm आणि npx हे आपल्याला एक पॅकेज क्रिएट करण्यासाठी इन्स्टॉल होऊन जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडा वेळ लागलेला, तर वेळेनंतर हा इन्स्टॉल म्हणजे आपले जे पॅकेजेस आहेत ते इन्स्टॉल झालेले आहेत, ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला, तर बेसिकली याला स्टार्ट करण्यासाठी इथं सुद्धा इन्स्ट्रक्शन दिले आहेत, पण आपण हे करूया, ठीक आहे. npm स्टार्ट, npm स्टार्ट आपण ज्यावेळेस करतो, तर आता आधी आपण जो आपला अगोदरचा जो प्रोजेक्ट होता आहे तो लोकल होस्ट 3000 वरती रन होत आहे, ठीक आहे. आणि हा जे असेल तो 3001 वर असेल, ठीक आहे. तर पाहता 3001, आता याच्यामध्ये आपण काहीच कोड केलेला नाही. तर हा ही जी टेम्पलेट आहे, हा जे कोड आहे, हा फ्री बनवलेला आहे, जो की रिॲक्टने बनवलेला आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, आपण आता कोड मॉडिफाय करूया, ठीक आहे. जसं आपल्या नीडनुसार, जसं हा प्रोजेक्ट आहे ना, तर याच्या अकॉर्डिंग आपण बनूया. मी ना स्टायलिंग वर जास्त फोकस करत नाही, ठीक आहे. आणि मी काय करतो, याची स्टायलिंग असेल ना तर ती एका खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईल, तर तिथे तुम्हाला याची स्टाईल भेटून जाईल, ठीक आहे. आता फक्त आपण लॉजिक असेल तर त्या लॉजिक वरच काम करणार आहोत. जी स्टायलिंग असेल, जे काही असेल ना, तर ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, ठीक आहे. तर चला सगळं जातो, तर काय करायचं आपल्याला, त्याला आधी एकदम एक ना, तर याच्यातला हा जो कोड आहे ना तो आपल्याला नको आहे सध्याला, ठीक आहे. आता आपल्या इथे फक्त काय पाहिजे माहिती का, सिंटॅक्स हे फक्त इथे एवढंच पाहिजे, ठीक आहे सध्याला. आपण एक काय करणार आहोत, आपण एक रेंडर नावाचं एक फोल्डर बनवणार. त्याच्या आधी मी काय करतो की याची जी पूर्ण css आहे ना, तर ती css मी ते आधी पेस्ट करतो. तर मी css ना यामध्येच टाकतो, ठीक आहे. आता तो सेव्ह करूया सध्याला. आता बाकी आपल्याला मग अजून
एक जी आपला जो कंपोनंट असेल त्याला इथे आपले कंपोनंट बनवायचं आपला रेंडर नावाचा, जो तो कंपोनंट काय करेल आपला जी कोड असेल ना तो त्याला रेंडर करेल. ठीक आहे, सध्या याच्यामध्ये खूप फाईल्स आहेत, आपण आता याला नाही करायचं. आपलं फक्त जे आपलं काम आहे ना ते कंपोनंट बनवूया आधी, नंतर हे करूया. ठीक आहे, रेंडर डॉट जे एस एक्स. आपण एक कन्व्हेन्शन फॉलो करतो, ज्यावेळेस लॉजिकची काही फाईल असेल तर त्यावेळेस फक्त जे एस, आणि ज्यावेळेस आपल्याला कंपोनंट बनवायचे त्यावेळेस आपण काय वापरणार आहोत जे एस एक्स. तर मी एक एक्सटेन्शन डाउनलोड केलेलं आहे, तर तो काय करेल आपल्याला एक पूर्ण जो हे आहे ना म्हणजे एक बॉयलर प्लेट, तर ती आपल्याला बॉयलर प्लेट पूर्ण जे असेल ना तो आपल्याला पूर्ण बनवून देणार आहे. ठीक आहे, तर ही एक फाईल आपल्याला लागणार आहे, सॉरी हे एस लागलं. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं याला, त्याला याला इथे इम्पोर्ट करायचंय. आपण इम्पोर्ट कसं करणार, एन डी ऑटो इम्पोर्ट होऊन जाईल. ठीक आहे, हे काय इथे ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झालेला आहे, आपल्या ऍप डॉट जे एच फाईलची गरज नाही आणि याची सुद्धा गरज नाही. ठीक आहे, तर आता पाहूया आपलं बरोबर, म्हणजे हा जे यातला जो कंटेंट आहे तो इथं कंटेंट इथे रेंडर होत आहे. आता आपण काय करूया, आपण ना एक लॉजिक फाईल क्रिएट करूया. ठीक आहे, तर जो काही लॉजिक असेल ना आपण तो लॉजिक त्या फाईलमध्ये राईट करूया. ठीक आहे, तर मी त्याचं नाव देतो लॉजिक फाईल, जे आपल्याला समजायला सोपं राहील. आपण एक कधी पण ना म्हणजे जो नेमिंगचा जो कन्फ्युजन असेल तो कधी पण ना म्हणजे आपल्याला लक्षात राहील असंच फोल्डरचं कन्व्हेन्शन फॉलो करायचं जे की आपल्याला लागणार आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल माहिती ना, आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात आधी एक यूज स्टेट लागणार आहे, तर आणि यूज इफेक्ट पण लागणार आहे. तर आपण काय करूया, इम्पोर्ट यूज स्टेट, अजून काय लागणार आपल्याला यूज इफेक्ट, सॉरी यूज इफेक्ट. आणि त्याच्यानंतर आता काय करू, आपला जो लॉजिकचा जो पार्ट आहे त्याला आपण कसं करणार, एक्सपोर्ट const use again logic. ठीक आहे, आणि एक फॅट एरर फंक्शन असणार आहे. हा, आणि आपण इथे काय केलं, बाय डिफॉल्ट याला इथेच एक्सपोर्ट सुद्धा केलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पाहायला गेलं ना तर आपल्याला ना दोन नंबरचे जे स्टेट आहेत ते दोन नंबरचे स्टेट आपल्याला गरजेचे आहेत. एक आपलं जे आन्सर असेल तो स्टेट, आता दोन नंबरचे म्हणजे कोणते, हा हा जे क्वेश्चन आहे ना, तर या क्वेश्चनचे जे दोन डिजिट आहेत तर ह्या यासाठी आपल्याला दोन यू स्टेट लागणार आहेत. ठीक आहे, एक आपल्याला कशाला लागणार आहे की आपलं जे आन्सर असेल ते म्हणजे इथे आता सध्याला क्वेश्चन मार्क आहे ना, तर त्याचं जे आन्सर असेल त्याला स्टोअर करण्यासाठी एक यू स्टेट लागेल. त्याच्यानंतर ऑप्शन्स, आता ऑप्शन्स म्हणलं तर आपल्याला पूर्ण ॲडे लागणार आहे, कारण की त्याच्यामध्ये मल्टिपल आपण रँडम व्हॅल्यू जनरेट करणार आहोत आणि ते त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे स्कोर लिव्ह साठी, आणि एक असेल इन्क्रिमेंटल टाइम, म्हणजे आपल्याला जो काही टाइम लागणार आहे गेम मध्ये त्यासाठी सुद्धा एक लागणार आहे. आणि अजून एक गेम ओव्हर, गेम ओव्हर एक वेळ हे लागणार आहे आणि गेम टाइम एक. तर मी हे आधीच बनवून ठेवलंय, तर मी काय करतो याला वेळ वाचवण्यासाठी याच्यामध्ये जिथे लॉजिक आहे ना यूज लॉजिक जो आपण एक्सपोर्ट फंक्शन केलाय तिथे मी याला पेस्ट करतो. तर पहा, एक आपल्याला लागणार आहे नम, म्हणजे तो फर्स्ट नंबर असेल तो, दुसरा असेल आपला आन्सर, एक ऑप्शन, ऑप्शन जो आपण ऍरे घेतलेला आहे बाय डिफॉल्ट याच्यामध्ये झिरो व्हॅल्यू दिली आहे, आणि जो आपला युजरचं जे आन्सर असेल म्हणजे जो की आपण याच्यावर क्लिक केलं, समजा माझा आन्सर 58 आहे, तर मग याला जर मी क्लिक केलं ना तर त्यासाठी एक आपण यूज स्टेट घेतला आहे, युजर ऑप्शन. स्कोर काउंट करण्यासाठी
आणि लिव्ह आपल्या पाशी बाय डिफॉल्ट फक्त तीनच येतात. ठीक आहे, तर हा या आपण कमी जास्त वाढू शकतो. तर मी बाय डिफॉल्ट इथे तीन ठेवलं आणि गेम चालू आहे का नाही हे करण्यासाठी एक गेम ओव्हरचा एक स्टेट आणि एक टाइम काउंट करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक मी व्हॅल्यू ऑलरेडी पास करून ठेवली आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करावं लागणार आहे, सगळ्यात आधी आपल्याला क्वेश्चन जनरेट करावं लागणार आहे. म्हणजे काय काय करू, एक कमेंट टाकूया, जनरेट जनरेट क्वेश्चन. ठीक आहे, तर मी काय केलंय, एक ऑलरेडी एक बनवून ठेवलाय फंक्शन, तरी पण मी बाय डिफॉल्ट मी यूज करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे की एक आपण एक फंक्शन घेतला. ठीक आहे, आणि त्याचं नाव काय दिले, जनरेट क्वेश्चन. ठीक आहे, आणि त्या जनरेट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, एक न्यू व्हेरिएबल क्रिएट करावं लागणार आहे की त्याच्यामध्ये ना ऑटोमॅटिकली आपल्याला क्वेश्चन जनरेट होणार आहे आणि त्याची लिमिट फक्त काय 100 पर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण इथे काय केलं, दोन जे नंबर आहेत रॅन्डम, तर त्यांना जनरेट करावाचा म्हणजे मॅथ डॉट फ्लोर काय काम करतं की समजा आपलं जे रॅन्डमली एक नंबर येणार. ठीक आहे, तर त्याला एक राऊंड करण्यासाठी इक्वल, तर त्याच्यासाठी आपण ह्या मॅथ डॉट फ्लोरचा वापर करतो. आणि जो आपला रॅन्डम नंबर जनरेट करायचा, तर त्यासाठी आपल्या मॅथ या क्लासमध्ये रॅन्डम या नावाचं एक फंक्शन आहे. तर तो काय करतो की रॅन्डमली ईच टाइम एक रॅन्डम नंबर जनरेट करतो. तर आपण त्याला काय केलं, आपल्या फक्त 100 आतमध्येच पाहिजे, त्यासाठी त्याला आपण काय केलं, 100 मल्टिप्लाय केले. ठीक आहे, आणि सेकंड म्हणजे सेम थिंग आपलं त्याच्यासोबत, पण आपल्याला काय करायचं माहिती आहे, त्याची जो नंबर असेल तो 100 म्हणजे किती, की 100 बाहेर नंबर नाही जायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण 100 मल्टिप्लाय करतो त्याला. आणि याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळेस आपण रॅन्डम नंबर जनरेट केला आणि 100 त्याच्या समजा पुढे गेला, तर मग आपल्याला काय करू लागेल, त्यावेळेला त्या संख्येतून म्हणजे आपल्याला त्याची जी ऍडिशन पाहायची ना, तर ती ऍडिशन आपण मायनस केली इथे, आणि ती मायनस केली ऍडिशन आपण काय केली, एका आन्सरमध्ये न्यू आन्सरमध्ये स्टोअर करून ठेवली. तरी पण जर आता याची जी दोघांची जी ऍडिशन असेल, मी ती काही घेऊ शकते, 110 120 काही पण असू शकते. ठीक आहे, तर आपण फक्त 100 पाहिजे लिमिट हे करायची. तर आपल्याला काय करावं लागेल इथे, तर आपल्याला इथे एक लिमिट म्हणजे इफ एल्स स्टेटमेंट वापरावं लागेल. जर 100 जास्त असेल तर हा जनरेट वाला जो फंक्शन आहे तर त्याला परत कॉल करा. तर ही याला एक रिकर्शन सुद्धा नाव देतात. ठीक आहे, म्हणजे कॉल केले जातात. समजा न्यू आन्सर इक्वल्स टू सॉरी ग्रेटर दॅन 100, तर काय करा, हा फंक्शन डबल कॉल करा. ठीक आहे, हाच फंक्शन ठीक आहे. तर आणि जर जर ती कंडिशन म्हणजे जर आन्सर जर हे असेल म्हणजे एकदम 100 आतमध्ये असेल, तर काय करा, सेट नंबर मध्ये पहिला नंबर जो आपले जे हे आपण वरचे जे यूज स्टेट आहेत ना, हा एक ब्लॉक स्कोप झाला. यातली व्हॅल्यू आपल्याला घेण्यासाठी आपण येथे काय केलं, एक दोन यूज स्टेट वापरले आहेत. ठीक आहे, आणि सेट आन्सर मध्ये न्यू आन्सर आणि जनरेट ऑप्शन मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल माहिती का, आपल्याला तिथे काय करावं लागेल, जो काही आपला करेक्ट आन्सर आहे ना, तर त्याला सुद्धा आपल्याला इथे ऑप्शन्स मध्ये टाकावं लागणार, जो की आपण आता पुढे बनवणार आहोत. ठीक आहे, तर मी काय करतो इथे एक फंक्शन बनवूया. ठीक आहे, जनरेट ऑप्शन्स. तर आता हा ऑप्शन्स कशामुळे, की आपण याच्यामध्ये करेक्ट आन्सर आपल्याला ना एक पास करायचं याच्यामध्ये, तर ज्यावेळेस हे सगळं म्हणजे आन्सर बरोबर असेल, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये ना एक आपल्याला आन्सर जे करेक्ट आन्सर आहे न्यू आन्सर हे पास करावं लागेल. ठीक आहे, आणि हे ज्यावेळेस आपण पास करतो त्यावेळेस त्याचा वापर आपण म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पास करणार, तर त्यासाठी आपल्याला एक आर्ग्युमेंट लागणार आहे जो की आता आपण इथे पास करणार आहोत ना. तर मी त्याचं नाव देतो
न्यू आन्सरच जे आहेत तेच म्हणजे समजायला सोपं जाईल. ठीक आहे, तर ह्याला काय करायचं आपल्याला इथे. ठीक आहे, तर आपण काय केलं, याला कॉल केले इथे, म्हणजे ज्या वेळेस हा फंक्शन कॉल होईल तर बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये न्यू व्हॅल्यू येऊन जाईल. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला ना जी क्वेश्चन्स आहेत ते जे जनरेट झालेत तर त्यांना काय करायचं, आपल्याला त्यांना काय करायचं, आपल्याला रॅन्डम करायचं, म्हणजे हा ऑप्शन फर्स्टलाच नाही यायला पाहिजे ना, कधी कधी लास्टला इथे तिथे रॅन्डमली यायला पाहिजे ना. तर त्यासाठी आपण एक शफल अरे हा बनवणार आहोत. ठीक आहे, एक फंक्शन आपण बनवणार आहोत. तर मी काय करतो, ठीक आहे, तर आता जनरेट ऑप्शन मध्ये बी आपण काय करूया, मी इथे एक मध्ये एक कोड बनवून ठेवला, मी त्याला पूर्ण पेस्ट करतो. आपण हा शफल अरेचा आहे तो आपल्याला एक बनवावा लागणार आहे. तर कॉन्स्ट शफल अरे आता इथे आपण काय केलं, जनरेट क्वेश्चन हा फंक्शन बनवलेला आहे. तर याच्यामध्ये काय केलं की बेसिकली मी एक लेट न्यू ऑप्शन्स म्हणून एक अरे घेतला आहे, टेम्पररी अरे आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, आपल्याला ऑप्शन्स पाच हवेत. ठीक आहे, पाच ऑप्शन्स, तर आपल्यामध्ये ऑलरेडी जो आपला आन्सर असेल तो एक असेल आणि आपल्याला किती अजून जनरेट करवायचे तर चार अजून पाहिजेत. तर आपण काय केलं, त्या फोर लूपला चार एलिमेंटसाठी तिथून तिथपर्यंत इन्क्रीमेंट करून, म्हणजे त्या टाइम त्याची लुपिंग केली, त्या टाइम तेवढ्या वेळेस त्याला रन केलं त्यावेळेस. आणि फर्स्ट आपल्याला एक तरी नंबर हवा आहे, तर आपण काय केलं, न्यू ऑप्शन्स इक्वल्स टू मॅट डॉट फ्लोर. आता हा काय करेल, या जी हा जी न्यू ऑप्शन आहे या अरेमध्ये प्रत्येक वेळेस एक नंबर पास करत राहील या अरेमध्ये. आणि हा किती वेळ होणार आहे, हर हा जेवढ्या वेळ रन होईल तेवढ्या वेळेस याच्यामध्ये एक न्यू ऑप्शन पास होणार आहे. तर याच्यामध्ये आपण किती वेळा हे केलं, चार वेळा. तर चार वेळा यामध्ये न्यू ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे, आणि फर्स्ट नंतर इन्क्लूड काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये एक आपला जो करेक्ट आन्सर आहे तर त्याला सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामधला एक आपण एलिमेंट घेतला आणि त्याला रिप्लेस करून जो आपला न्यू आन्सर आहे त्याला मध्ये पुश केलं. आणि हे इथे काय केलं, हे पहा, इथे आपण काय केलं, न्यू ऑप्शन्स डॉट पुश, आणि जो आपला तो न्यू ऑप्शन आहे जो अरे आहे त्याला आपण त्याच्यामध्ये पूर्णतः पुश करत चाललो. म्हणजे काय केलंय, जेवढे वेळ रन होईल त्यावेळेस याच्यामध्ये एकदा पुश, एकदा पुश, एकदा पुश, आणि ऍट द लास्टला आपण काय केलंय, जे आपलं करंट न्यू आन्सर आहे ना, म्हणजे आपलं जे ऑलरेडी आपण इथे जनरेट केलं आन्सर क्वेश्चन मध्येच, तर तो जनरेट आपण त्याच्यामध्ये त्या अरेमध्ये या अरेमध्ये पुश केला. ठीक आहे, आणि हा जो अरे आहे आता आपण काय केलं, हा अरेला दिस सेट ऑप्शन्स म्हणून एक आपण एक युजस्टेट बनवलेला आहे. तर त्याच युजस्टेट मध्ये शफल अरे तो आपण एक फंक्शन बनवलं आहे. कुठे तो फंक्शन, हा वाला. तर या फंक्शन मध्ये हा जो अरे आहे त्याला पास केलं आणि त्याला पास करून रॅन्डमली त्याला तिथे शफल करून तो जी शफल झालेला अरे आहे तो सेट ऑप्शन्स मध्ये इथे आपण पास केला. तर हा जे ऑप्शन्स मध्ये पास केलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिळून जाईल. आता आपण याला कन्सोल डॉट लॉग करून सुद्धा करू शकतो, परत असं त्याला आपण त्याचा याला एक्सपोर्ट केला नाही. तर आपण काय करूया, हे न करता आधी ना एक रेंडरची फाईल बनवूया. ठीक आहे, आपण रेंडरचं कोड याच्यामध्ये टाकलाय. आता आपलं काय करायची, हे जे फंक्शन्स आपल्याला लागणार आहेत ना, हे जेवढे काही फंक्शन्स आहेत ना, मी याला बी कमेंट आउट करून टाकतो. ठीक आहे, तर आपल्याला जेवढे काही हे आपण याच्यामध्ये फंक्शन्स वापरलेत ना, तर त्यांना आपल्याला काय करायचे, इकडे आपल्याला डिफाईन करावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण काय करू, इथे आपण ऑलरेडी काही डिफाईन केलेत, तर मी काय करतो, पूर्ण आधी आपण जो लॉजिक आहे कोडचा पूर्ण प्रोजेक्ट गेमचा तर तो बनवूया, नंतर त्याला रेंडर करूया. तर ते सोपं राहील आणि एक हे पण चांगलं राहील. ठीक आहे, तर आता आपण काय केलं, अरे शफल केला. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचंय, आता इथे मी जे आन्सर देत आहे तर ह्या आन्सरला आपल्याला हँडल करायचं. हँडल करायचं म्हणजे कसं, की मी ते बरोबर आहे का नाही, चुकेल का नाही ते चेक करायचं आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक नवीन आपण एक फंक्शन क्रिएट करूया. ठीक आहे,
मी क्रिएट केलेलं आहे हे. ठीक आहे, कॉन्स्ट हँडल आन्सर आणि जे काही त्याचा ऑप्शन असेल तर तो ऑप्शन आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, तर मी याचा कोड केलेला आहे तर मी काय करतो याला इथे ऍज इट इज पेस्ट करतो. ठीक आहे, आपण काय केलं इथे इफ ऑप्शन इक्वल्स टू म्हणजे हा आता जो आपण याच्यामध्ये जो ऑप्शन पास करणार आहे तो आणि याच्यातला जो वरचा जो जो या यू स्टेट मध्ये आन्सर जो हा आहे तो आन्सर जर हा बरोबर असेल तर काय करा जो जुना स्कोर आहे ना तर त्यामध्ये एक ने इन्क्रीमेंट करा. ठीक आहे, किंवा मग ऑप्शन आणि युजर ऑप्शन दोन्ही जर बरोबर असेल यापैकी एक बी कंडिशन जर ट्रू होती युजरच्या आन्सरची आणि या आन्सरची तर कंडिशन समजा ट्रू आता ह्याच्यामध्ये युजर आन्सर हा जी होते ना हा फील्ड फॉर्म टॅग मध्ये होती ना मी जो रिमूव्ह केला तर त्यासाठी होते. ठीक आहे, सध्याला आपण तो रिमूव्ह केलेला आहे तर त्याची आपल्याला गरज नाही आहे. तर तो जो जी ऑप्शन आणि हा आन्सर जर दोन्ही मॅच होत असतील म्हणजे याच्यामध्ये पास केलेला आणि आपलं करेक्ट आन्सर हे जर दोन्ही बरोबर असेल तर काय होईल एक ने इन्क्रीमेंट होईल स्कोरची आणि हा जे सेट स्कोर आहे ना तर त्या सेट स्कोअर मध्ये आपला जुना जो स्कोर होता त्याच्यामध्ये एक ऍड करा. समजा या स्कोर मध्ये समजा 10 असेल तर हा सेट स्कोर काय करणार या स्कोर मध्ये एक इन्क्रीमेंट करणार. आणि हा म्हणजे काय आहे की पहा मी तुम्हाला दाखवतो ते पहा इथे हा एक यू स्टेटच आहे तर यू स्टेटला असा याचा फायदा होतो. ठीक आहे, तसे बरेच फायदे आहेत. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण जनरेट क्वेश्चन हा काय करेल जसा आपला हा करेक्ट आन्सर असेल तर काय करायचं आपल्याला एक जो न्यू क्वेश्चन असेल त्याला त्या फंक्शनला आपण कॉल केलं न्यू क्वेश्चन आपण जनरेट केला. ठीक आहे, जे काय ज्यावेळेस न्यू फंक्शन म्हणजे हा जे जनरेट फंक्शन कॉल होईल हावाला. ठीक आहे, क्वेश्चन तर त्यावेळेस हा सगळे कॉल होतील कारण की आपण त्याच्यामध्येच इथे पास केलेला आहेत ना हा फंक्शन कॉल केला तर याच्यामध्ये जे बाकीचे फंक्शन आपल्याला लागणार ते कॉल केलेलं आहे तर त्याच्याकडून आहे. आता इथे पहा एल्स जर हे जर कंडिशन फॉल्स होते तर त्यावेळेस काय करा की सेट लिव्ज मध्ये काय करा जी ज्या जुन्या लिव्ज आहेत समजा लिव्ज समजा जुन्या 3 होत्या तर त्याच्यातून काय करा एक मायनस करा आणि जर लिव्ज समजा एकच राहिली असेल आणि त्याच्यातून सुद्धा मायनस झाले. ठीक आहे, तर मग काय करा सेट गेम ओव्हर जो आपला यू स्टेट आहे तर याला काय करा आता आधी काय फॉल्स आहे याला काय करा ट्रू करा. ट्रू जर झालं तर मग काय होईल गेम एंड होईल टाइम वगैरे ते सगळं स्टॉप होईल. ठीक आहे, आणि आपला जो गेम आहे तो एंड होईल आणि न्यू पेज आपल्याला रेंडर करवायचा आहे. तर आता काय करायचं आपल्याला आपल्याला इथे काय करावं लागेल की आता हा तर झाला बाय डिफॉल्ट पण जसा पेज रिलोड होईल तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी त्याला एकदा जनरेट जे क्वेश्चन आहे तर एकदा कॉल करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला जो आपला गेम ओव्हर आहे का नाही म्हणजे प्रत्येक लिव्ह सोबत त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का नाही तर हे आपल्याला काय करायचं चेक करायचं एकदा आधी. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये कसं असतं की यूज इफेक्ट मध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण ही जी डिपेंडेन्सी असते याच्यामध्ये ट्रू समजा बी ट्रॅप केलं ना तर ते काय होईल जेवढा टाइम आपण ट्रू ट्रॅप केले ना ट्रू तर तेवढे टाइम्स हा जी फंक्शन आहे तो रन होईल. आता यूज इफेक्टचं काम असते की एक तर ज्यावेळेस फर्स्ट रिलोड पेज रिलोड होईल त्यावेळेस एकदा कॉल करायचं बाय डिफॉल्ट आणि या डिपेंडेन्सीमध्ये समजा आपण काही चेंज कोणत्याही स्टेटचा म्हणजे काही पण युजरकडून थोडा पण चेंज झाला त्या स्टेटमध्ये व्हेरिएबलमध्ये की त्यावेळेस चेंज आला की परत लगेच त्याला काय करणे कॉल करणे तर हा यूज इफेक्टचं बेसिकली एक काम आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करणार सेम थिंग आपल्याला गेम ओव्हर जो फंक्शन आहे ना त्याला सुद्धा चेक करायचं. समजा गेमचा टाइम आहे तो आपल्याला इन्क्रीमेंट करायचा आहे इच टाइम. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय करायचं गेम ओव्हर आहे का नाही हे पण सुद्धा चेक करायचं आहे. तर प्रत्येकी आपलं काय करणार आहोत इथे गेम ओव्हर जो टाइम आहे जो काउंट होत आहे ना तर त्यामध्ये प्रत्येकी आपण एक ने इन्क्रीमेंट म्हणजे जसं की सेकंड. ठीक आहे, तर सेकंदाचं जे काम आहे ते याच्यामध्येच आहे. ठीक आहे, तर आता हे झालं तर आपण हे जे फंक्शन आहे सगळ्यांना तर आपल्याला काय करावं लागेल त्यांना एक्सपोर्ट करावं लागेल इथून म्हणजे इथून रिटर्न करावं लागेल. एक्सपोर्ट हा फंक्शन आपण ऑलरेडी केलेला आहे
पण त्या फंक्शनमध्ये आपल्याला काहीतरी रिटर्न करावं लागेल ना. तर ते रिटर्न करायचं म्हणजे हे जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत जे आपल्याला लागणार आहेत. मे बी हा लागणार नाहीये कारण की आपण तो जो फॉर्म होता ना तर त्याला आपण रिमूव्ह केलेला आहे. तर मी याला सेव्ह करतो. ठीक आहे, तर पहा हे झालंय. ठीक आहे, तर आता इथे आपण ह्याचा मी हे केला तर रेंडरच्या बाबतीत थोडं मी सांगतो. ठीक आहे, फर्स्ट आपण काय केलं, जे काही सगळं काही लॉजिकचे जे फंक्शन्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत, स्टेट आहेत, तर त्यांना आपण काय केलंय तिथून इथे इम्पोर्ट केलंय. ठीक आहे, इथून आपण त्यांना काय केलं फक्त इम्पोर्ट केलं. कसं इम्पोर्ट केलं, ती फाईल इम्पोर्ट केली. त्याच्यानंतर काय केलं, त्यांना इथे आपण डिस्ट्रक्चर केलं. डिस्ट्रक्चर म्हणजे कसं की ह्यांना व्हेरिएबल्स मध्ये थोडक्यात घेतल्यासारखं, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, त्याला डिस्ट्रक्चर केलं आणि जो काय आपल्याला लागणार आहे आता हँडल ऑप्शन हा एक आपण फंक्शन क्रिएट केला. ज्यावेळेस मी त्या ऑप्शनवर क्लिक करेल तर मी काय करतो, त्या पर्टिक्युलर ऑप्शनवर ज्यावेळेस क्लिक करेल तर जो काही ऑप्शन आहे तो आपण त्या इथे पास केला आणि त्या ऑप्शनला जो हँडल आन्सर आहे तर ह्या फंक्शन मध्ये आपण त्याला इथून रिटर्न केलं थोडक्यात. म्हणजे इथून आता ही ऑप्शन मध्ये व्हॅल्यू आहे ना, तर ही व्हॅल्यू इथे जाणार या फंक्शन मध्ये आणि या फंक्शन मध्ये कुठे ते ओपन काय होतं ते हँडल आन्सर. ठीक आहे, हँडल आन्सर आपलं कुठे फंक्शन आहे, हा इथे. तर इथे काय होणार, चेक होणार जी कंडिशन आहे ना ती पूर्ण कंडिशन चेक होणार आणि पूर्ण कंडिशन चेक होऊन जो काय आपला तो लॉजिक आहे तो पूर्ण रन होणार. समजा आन्सर जर बरोबर असेल तर स्कोर मध्ये इन्क्रीमेंट करा, अदरवाइज काय करा, त्याची एक यूज आहे, त्याची एक लाईफ आहे, त्याला काय करा, एक डिक्रीमेंट करा. तर हे इथून एक्सपोर्ट होणार आणि हे होणार, त्याची एक लाईफ डिक्रीमेंट होणार किंवा इन्क्रीमेंट होणार, लाईफ नाही पण म्हणजे एक स्कोर. ठीक आहे, तर इथे काय आता हँडल न्यू गेम. आता हा काय, सिम्पली एक फंक्शन आहे की पेजला फक्त रिलोड करायचं, विंडोज लोकेशन डॉट रिलोड. हा फंक्शन प्री डिफाइंड जावास्क्रिप्टचा भी आहे. तर हा आपण ज्यावेळेस कॉल करतो तर पेज ऑटोमॅटिकली रिलोड होतो आणि याला फक्त काय केलं की ज्यावेळेस गेम ओव्हर होईल, जी कंडिशन मी म्हणलं होतं ना इथे लॉजिक मध्ये गेम ओव्हर, हा इथे गेम ओव्हर, तर हे खूप वेळा वापरलं आपण. ते गेम ओव्हर ज्यावेळेस होईल तर काय करायचंय, ज्यावेळेस गेम ओव्हर पेज होईल त्यावेळेस डबल हँड ऑपरेटर वापरले त्याच वेळेस हा पेज रेंडर करा, अदरवाइज रेंडर करायचा नाही. ठीक आहे, आणि हा कधी ज्यावेळेस गेम चालू असेल, समजा गेम ओव्हर नाही, इजंट इक्वल्स टू म्हणजे नाही, एक्सक्लेमेशन मार्क जर नसेल तर हा पेज दाखवा, जर गेम ओव्हर झाला असेल तर हा पेज दाखवा. आता इथे काय केलंय, आपले क्वेश्चन मध्ये काय केलंय, जे नम आहे, नम वन आणि नम टू जे आपण हे जे आहेत ना हे स्टेट, तर यांची आपण जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज इथे एक आणि दोन मध्ये आपण पी टॅग मध्ये त्यांना पास केले. जो काही नवीन नंबर त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू असेल नम वन मध्ये ती इथे शो होईल, प्लस हे दिसेल आणि इथे क्वेश्चन मार्क. तर त्याच्यानंतर काय केलं, आपण जे स्कोर लिव्ह आणि गेम टाइम जो काय आहे तो आपण इथे फक्त रेंडर केलाय आणि याची जी सीएसएस आहे ना ती मी ऑलरेडी इथे दिलेली आहे, म्हणून मी फक्त ज्यावेळेस कोड पेस्ट केला तर ऍज इट इज ते त्याला अप्लाय झालेले आहे. ठीक आहे, तर हा वाटलेस पाहून घ्या एकदा किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेलच. ठीक आहे, तर हा इथे झाला. आता रेंडर मध्ये काय, हा आता इथे काय केलं, जे काही ऑप्शन्स असतील, समजा ऑप्शन 10 असतील ना, तर हा जे मॅप मेथड काय करेल, त्याची एल आय टॅग आहे ना, तो 10 वेळा रेंडर करेल. म्हणजे त्याच्यामध्ये समजा 10 एलिमेंट जर असतील ना तर 10 वेळा. तर आम्ही याला इन्स्पेक्ट केलं ना तर आपण पाहू शकता की यूएल मध्ये पहा याला 1 2 3 4 5 वेळा तो रेंडर होईल. ठीक आहे, तर हा याच्यामध्ये आपण असं मॅप मेथडचा वापर करून हे करू शकतो. आणि इथे की पास केली, हा की जर पास नाही केली तर एरर येतो की ईच एलिमेंट शुड हॅव युनिक प्रॉप किंवा युनिक की. तर आपल्याला हा की पास करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही मॅप मेथड वापरता त्यावेळेस. आणि हा ऑप्शन मध्ये जी ऑप्शन आहे ते ऑप्शन आता आपण इथे काय केलं, ऑन क्लिक हँडल ऑप्शन क्लिक हा जे आपण फंक्शन होता त्याच्यामध्ये हा ऑप्शन पास केलाय. ठीक आहे, आणि ते काय केलंय, त्या ऑप्शन मध्ये जे आन्सर आहे त्या आन्सरला आपण इथे पास केले. आपण डायरेक्टली असं पण करू शकत होतो की हँडल आन्सर आणि ऑप्शन, म्हणजे तिथे आपण डायरेक्ट तसं पण केलं असतं ना तरी आपलं काम झालं असतं. ठीक आहे, इथे तर बेसिकली मी त्याला तसे केलंय आणि इथं आणि इथं जे काही ऑप्शन्स जे आहे ना
जो ऑप्शन आहेत जेवढे काही त्याच्यातली व्हॅल्यू ती व्हॅल्यू आपण इथे स्टोर म्हणजे सरेंडर केली. ठीक आहे, ओव्हरऑल आपल्या प्रोजेक्ट मध्ये हाच असेल. जे काही समजलं नसेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा, मी कमेंट मध्ये रिप्लाय देईल. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या चॅनलला जेवढं काही शेअर करता येईल तेवढं तेवढं मला मोटिवेशन भेटत राहील आणि नवीन नवीन ऍडव्हान्स व्हिडिओ बनवता येतील. ऍक्च्युली हा खूप ऍडव्हान्स झालेला आहे मला सुद्धा माहिती, पण मे बी एक्सपिरियन्स थोडाफार असेल तर तुम्हाला समजून जाईल जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला तर. ठीक आहे, तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्यू फॉर वॉचिंग.